गेल्या काही दिवसांमध्ये विविध वक्तव्यांनी महाराष्ट्रभर चर्चेत असणारे बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या इनोवा गाडीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना आज भल्या पहाटे 3 वाजताच्या सुमारास घडली आहे. आमदार गायकवाड हे मुंबईला गेले होते. रात्री 1:30 वाजता ते घरी परतही आले. त्यानंतर 3 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी 2-व्हीलरवर येऊन वाहनाची पेट्रोलची टँक जिथे असते त्या ठिकाणी पेट्रोल टाकून इनोवा गाडी पेटवून दिली. त्याच्या पुढे मागे 4 ते 5 गाड्या उभ्या होत्या. एका गाडीमध्ये पेटली असताना ती सर्व वाहने पेटली जातील आणि घर क्षतिग्रस्त होऊन गायकवाड परिवाराला इजा पोहोचवण्याच्या उद्देशानं हा हल्ला केल्याचा आरोप आता होत आहे. काल रात्री मी मुंबईवरून 1:30 वाजता परतलो तर ही सगळी स्ट्रीट लाईट जी आहे ती चालू होती आणि आम्ही प्रवास झाल्यामुळे झोपलो आणि नंतर या गाडीने अचानकपणे सेन्सरचा आवाज त्या ठिकाणी आला. सगळे धावत आले तोपर्यंत या गाडीवर पेट्रोल टाकून बरोबर ह्या जे डिझेलची टाकी आहे त्या तोंडावर पेट्रोल टाकून त्याचा उद्देश गाडी जळून तो ब्लास्ट झाला पाहिजे. आणि या ब्लास्टिंगमध्ये म्हणजे मागे पण गाडी, पुढे पण गाडी आणि समोर पण असे 5-6 गाड्या आणि 8-10 मोटरसायकल या ठिकाणच्या आहेत आणि घराला पण आग लागली पाहिजे असा भ्याड हल्ला करायचा त्यांनी प्रयत्न केलेला असेल. आणि पूर्वनियोजित हा कट असू शकतो की लाईन बंद करायची आणि बरोबर मी बुलढाण्यामध्ये नाही आहे, मी मुंबईला आहे ही देखील त्यांनी वादी केली असणार आणि मग त्यांनी हा जो कोणी प्रकार केला आहे. सर, माननीय SP साहेब, गृहमंत्री यांच्याशी सर्वांशी बोलणं झालं आहे. सर्व पोलिसांनी सगळी पाहणी केली, डॉग स्क्वॉड पण या ठिकाणी येऊन गेलं आहे आणि ते सर्व शोध घेत आहे आणि आमची पण टीम त्या ठिकाणी शोध घेत आहे. लवकरच तो जो कोणी असेल ज्याने हा हे भ्याडा प्रकार केला तो पोलिसांच्या हाती येईल. जो माझा रोखठोक काम करण्याचा स्वभाव आहे, जे खरं बोलण्याचा स्वभाव आहे, काही ना पटलं नसेल किंवा जे मी आज धडक्याने जे काम करून लावले माझ्या मतदारसंघामध्ये की जे कोणाला 50 वर्षात जमलं नाही ही त्याची जली असू शकते. पण मला त्याला जे कोणी असतील मला सांगायचं की परिवाराशी काय खेळता, मी छाती ठोकून घ्याय ना समोर लेखा परिवाराच्या घरापर्यंत पोहोचायची काय गरज आहे, खुल्याम बोलवा कुठे येतो मी, हे काय धाड हल्ले करता हे धड्यासारखे.